श्वान पथकामध्ये नऊ डॉग आहेत. त्याच्यामध्ये तीन टाईपचे डॉग आहेत. तीन टाईपच्या डॉगमध्ये एक गुणशोधक आहे, एक अंमली पदार्थ शोधक आहे आणि बॉम्ब शोधक आहे. आणि स्पेशली ब्रीड म्हटलात तर लॅब्राडोर आणि डॉबरमॅन आहेत. तर माझ्याकडे सध्या आहेत चार गुणशोधक आहेत, तीन बॉम्ब शोधक आहेत आणि दोन अंमली पदार्थ शोधक डॉग आहेत. तर त्या नऊ डॉगपैकी आता चार डॉग रिटायर होणार आहेत. आम्ही आज चार पपी नवीन घेणार आहे. नवीन पपी घेण्याचं प्रोसेस कसं असतं की आम्ही नामांकित ब्रीडरकडे जातो, पपी बघतो, आईवडील बघतो, त्याच्या आईवडिलांची क्वालिटी तपासतो आणि पिल्लं पण बघतो. पिल्लं उद्या जाऊन फ्युचरमध्ये चांगल्या तऱ्हेने वास घेऊन गुण्याचा तपास करू शकतात की नाही ह्याच्यासाठी ऑब्झर्वेशन केलं जातं. आणि माझा अनुभव एक 27-28 वर्षाचा डॉग स्पॉटमध्ये असल्यामुळे मी चांगले पपी सिलेक्ट करतो आणि ते स्वान पथकात 2 महिन्याची पिल्लं असताना दाखल केले जातात. दाखल केल्यानंतर सदरच्या स्वानावर, स्वानाच्या पिल्लांवर 2 पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक होते, एक प्रथम हस्तक आणि एक दुय्यम हस्तक. प्रथम हस्तकाचं काम असतं स्वानाला ट्रेनिंग देणं, जेवण देणं. दुय्यम हस्तकाचं पण सेम काम असतं, पण प्रथम हस्तक हा त्याला ट्रेनिंग देत असतो आणि त्याला मार्गदर्शन हा पोलीस उपनिरीक्षक श्वान अध्यापक हा तो करत असतो की बाबा ह्याला कधी जेवण द्यायचं, ह्याला काय करायचं, काय व्यायाम द्यायचा, ह्याला कधी फिरवायचं, ह्याला कधी वॅक्सिनेशन करायचं, ह्या सगळ्या सूचना श्वान अध्यापक जो पोलीस उपनिरीक्षक श्वान पथकाचा प्रभारी हा त्या पोलीस अंमलदारांना देत असतो आणि त्यांचं मेंटेनन्स पण करतो. त्या सदरच्या श्वानांना पपी स्ट्रेकमध्ये आम्ही डॉग फूड देतो. डॉग फूड हे चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं. त्याला पपी स्ट्रेकमध्ये 250-300 ग्रॅम देतो आणि ज्यावेळेस ते मॅच्युअर्ड होतात त्यावेळेस त्यांना 500 ग्रॅम फूड दिलं जातं एका डॉगला. आणि ह्या रेडीमेड फूडमध्ये सगळे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि मीठ वगैरे सगळे काय ॲड असतात. त्याच्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा काय देण्याची गरज भासत नाही. आणि सदरचे डॉग ज्यावेळेला 6 महिन्याचे होतात त्यांना मग राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे डॉग ट्रेनिंग सेंटर आहे, इथे आम्ही ट्रेनिंगसाठी पाठवतो. आमच्याकडे चार महिन्यामध्ये थोडं बेसिक ट्रेनिंग झालेलं असतं. तिथे गेल्यानंतर त्यांना एक प्रत्येक टाईप असतो. गुन्हेशोधक श्वानाचा 9 महिन्याचा पिरियड असतो, बॉम्बशोधक श्वानाचा 6 महिन्याचा पिरियड असतो आणि अंमली पदार्थ शोधकाचा 6 महिन्याचा पिरियड असतो. त्याप्रमाणे तिथे ते प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण घेऊन झाल्यानंतर त्यांची परीक्षा होते. तिथे परीक्षेमध्ये ते पास झाल्यानंतर पुन्हा आपल्या पुण्या श्वान पथकात किंवा कुठल्याही डिस्ट्रिक्टच्या श्वान पथकात ते दाखल होतात. दाखल